नमस्कार, डिजिटल माउली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ज्या विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात या सर्व शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या फायद्याची ही माहिती आहे आणि विविध प्रकारच्या ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत या सर्व योजनांची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आपल्याला ज्या विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात या विविध शिष्यवृत्त्यांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय विद्यापीठ विभागातील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी आहेत। यामध्ये बघा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आणि स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना जी पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे। अशा विविध शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राबवल्या जातात। या योजनांसाठीचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचा आहे। यामध्ये बघा, अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा विद्यापीठामार्फत ज्या शिष्यवृत्त्या आहेत या शिष्यवृत्त्या घेण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे। व्हिडिओतील माहिती ही आपली अतिशय उपयोगाची आहे, आपल्याला अर्थसहाय्य मिळून देणारी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सर्व माहिती समजून घ्यायची आहे। मित्रांनो बघा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य ही जी योजना आहे ही विद्यार्थिनींसाठी राबवली गेलेली ही योजना आहे। यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या विद्यार्थिनी म्हणजेच मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना या ठिकाणी विद्यापीठाकडून कार्यान्वित करण्यात आलेली आहे। नियम अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती योजना दिली जाते। यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 10 मुलींना आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5 मुलींना ही शिष्यवृत्ती अनुक्रमे 5,000 रुपये देण्यात येते। त्यानंतर बघा, पुढची जी शिष्यवृत्ती आहे ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना, ही जी योजना आहे ही आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून दिली जाते। सदर योजनेअंतर्गत नियमवाटीनुसार अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांना अनुक्रमे 3,000 रुपये अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत दिले जातं। त्यानंतर बघा, पुढची जी अर्थसहाय्य योजना आहे ही योजना आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना। या योजनेमध्ये मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत ही योजना राबवली जाते। या योजनेसाठी फक्त मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज करू शकतात। आरक्षणाच्या टक्केवारीनुसार अर्जाचा विचार करून या ठिकाणी बघा ही शिष्यवृत्ती देण्यात येते। यामध्ये पदवी अभ्यासक्रम जो आहे त्या पदवी अभ्यासक्रमासाठी जी शिष्यवृत्ती रक्कम आहे ती कला शाखेसाठी 6,000 रुपये आहे, वाणिज्य शाखेसाठी 6,000 रुपये आहे आणि विज्ञान शाखेसाठी 10,000 रुपये अशा स्वरूपाची पदवी अभ्यासक्रमासाठीची शिष्यवृत्ती आहे। आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बघा, या ठिकाणी शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती कला शाखेसाठी 8,000 आहे, वाणिज्य शाखेसाठी 8,000 आहे आणि विज्ञान शाखेसाठी 16,000 रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येते। या ठिकाणी विद्यार्थी संख्येचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे, त्या प्रमाणानुसारच आणि गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्यात येते। त्यानंतर बघा, पुढे महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे। ही जी शिष्यवृत्ती योजना आहे ती गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत दिली जाते। पदवी आणि पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी
गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती देण्यात येते। पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू आहे। पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती पहा, या ठिकाणी कला शाखेसाठी 6,000 आहे, वाणिज्य शाखेसाठी 6,000च आहे आणि विज्ञान शाखेसाठी 10,000 आहे। त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती या ठिकाणी कला शाखेसाठी 8,000 आहे, वाणिज्य शाखेसाठी 8,000 आहे आणि विज्ञान शाखेसाठी 16,000 रुपये आहे। अतिशय चांगली या ठिकाणी शिष्यवृत्ती योजना आणि या ठिकाणी राबवली जाते। त्यानंतर स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना, या योजनेमध्ये पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते। बघा, विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा वेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात आणि या उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी 2020-21 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा, या योजनेचा लाभ हा सरसगट पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 39,000 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार 1,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। अशा स्वरूपात या विविध योजनांसाठीच हे अर्थसहाय्य आपण बघितलं। त्यानंतर बघा, पुढे या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूयात। अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन स्वरूपाची पद्धत आहे आणि आपल्याला पुणे विद्यापीठाच्या BCUD अंतर्गत जी वेबसाईट आपल्याला देण्यात आलेली आहे त्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आपण त्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरायचा आहे। बघा मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करत असताना आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची माहिती पुस्तिका आपण व्यवस्थित बघायची आहे। त्यानंतर बघा, विहित केलेल्या नियमानुसार विद्यार्थी 2 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे। बघा, एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला अर्जातील योग्य ते 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे, म्हणजे विद्यार्थ्याला 2 शिष्यवृत्तींसाठी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना महाविद्यालय विद्यापीठ विभाग यांनी काटेकोरपणे छाननी करून विद्यापीठास मुदतीत अर्ज सादर करायचा आहे, म्हणजे आपण जो अर्ज भरणार आहे तो सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयामध्ये जाणार आहे आणि तिथून छाननी होऊन तो विद्यापीठाकडे पाठवला जाणार आहे। या ठिकाणी अर्थसहाय्य योजनेसाठीचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी 6/3/2023 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। या सर्व शिष्यवृत्तींसाठी अर्थसहाय्य योजनांसाठी या ठिकाणी 6/3/2023 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची छाननी 10/3/2023 पर्यंत करायची आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 6/3/2023 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज जो सादर केलेला आहे तो ऑनलाईन अर्ज आपल्याला हार्ड कॉपी मध्ये या ठिकाणी कुठेही जमा करायचा नाहीये, मात्र आपल्या रेफरन्स साठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे। या ठिकाणी बघा, एक विशेष सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे। बघा, ज्या बँकांचे विलीनीकरण झालेले आहे त्या बँकांची खाती नव्या बँकेत विलीन झालेली आहेत, अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होण्यास अडचणी येतात, त्यामुळे आपले जे चालू खाते आहे अशा चालू खात्याची माहिती, म्हणजेच बँकेचा अकाउंट नंबर असेल, बँकेचं नाव असेल किंवा बँकेचा IFSC कोड असेल, ही माहिती जी आहे ती माहिती अचूक आणि काळजीपूर्वक या ठिकाणी भरायची आहे, म्हणजे आपल्याला अर्थसहाय्य किंवा शिष्यवृत्ती मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही। मित्रांनो बघा, काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। या ज्या सर्व शिष्यवृत्त्या आहे किंवा हे जे अर्थसहाय्य योजना आहे, या अर्थसहाय्य योजनांच्या
तरतुदीनुसार नियम अटींची पूर्तता जे विद्यार्थी करीत असतील अशाच विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असेल तर विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही। विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण किंवा एटीकेटी असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार नाहीत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना ही फक्त मुलींसाठीच आहे, मुलांनी यासाठी अर्ज करायचा नाही। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे। बघा मित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना या दोन्ही पैकी आपण एका शिष्यवृत्तीला अर्ज करू शकतो। त्यानंतर बघा पुढे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना याही दोन योजनांमध्ये आपण एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बघा, ग्रेड पॉइंटचा उल्लेख न करता आपल्याला मिळालेल्या टक्केवारीचा उल्लेख करून या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अचूक आणि परिपूर्ण भरायची आहे। बघा, विद्यार्थ्याचं राष्ट्रीयकृत बँकेमध्येच खातं असणं आवश्यक आहे। राष्ट्रीयकृत बँकेचं खात्याचा जो नंबर आहे तो अचूक नोंदवणं या ठिकाणी आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आवश्यक तीच कागदपत्रे अपलोड करायची आहे, अनावश्यक कोणतेही कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायची नाहीत। बघा, या ठिकाणी आवश्यक ती कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे आहेत, विद्यार्थ्याचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला, जातीचा दाखला आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या बँक पासबुकाची झेरॉक्स या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे। मित्रांनो बघा, या ठिकाणी सर्व शिष्यवृत्त्यांची सविस्तर माहिती नियम अटी या ठिकाणी सविस्तर दिलेल्या आहेत। या सर्व नियमाटी प्रत्येक शिष्यवृत्ती बाबत किंवा अर्थसहाय्या बाबतच्या या नियम अटींची पूर्तता करणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, ही जी संपूर्ण माहिती आहे, या संपूर्ण माहितीची ही जी PDF फाईल आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये दिलेली आहे। आपण ती त्या ठिकाणावरनं डाउनलोड करून या सर्व PDF फाईलचं अवलोकन आपण या ठिकाणी करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही माहिती आपल्या मित्रांना पुढे शेअर करायलाही विसरू नका। शिष्यवृत्ती योजनेसाठी कसा अर्ज करायचा याबद्दलचा व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस केलं तर पुढे जो आपण फॉर्म कसा भरायचा याबद्दल व्हिडिओ टाकणार आहोत तो आपल्याला सर्वप्रथम मिळेल। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे। धन्यवाद।